हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पाडवा आणि पाडव्या दिवशी चाललंय गुढी उभारायचं काम। दिदू उभारणार आहे, दिदूचा हसबंड उभारणार आहे अमोल। हा म्हणजे अमोल उभारणार आहे असं। आणि ससवाईन साडी आणून ठेवलेली आहे। ही साडी हे करायची ना आपल्याला, तर ही साडी गुढीला उभारायची आहे। नवी आहे म्हणजे घडीनं मोडलेली। आणि तिकडं चाललंय पूजाची तयारी। काय तर चांगलं मागा बरं का, पुढल्या वर्षी भेट। आता मागच्या वर्षी पूजा केली तर बंगला भेटला, आता पुढच्या वर्षी अशी भारी दोन गाड्या भेटल्या। आता काय दोन गाड्या का आल्या, एकाच गाडीत बसशाल तुम्ही? एवढा परिवार बसन का एका गाडीत? दोन असल्या मग असं म्हणायचं, दोन पुरींना भेटू दे काहीतरी, दोन चार चार चाकी असं म्हणायचं। पुरींचं कल्याण होते, सगळ्या पुरींकडे पैसा अडका धन संपत्ती सगळं एवढे गुढी पाडव्याला सांगते। बरं आता झालं ना ते, याची घडी घाला बस बस राहू देते। बरोबर, साडी याची घडी घाला। मागच्या वेळेस काळे दाजींनी केली होती, काशी मिरे करायची दे ना, करते का? अमोल सर, पुढल्या वर्षी तुमचा नवीन बंगला झाले हो, त्याच्यावर गुढी कशी उभारायची इकडे पाहून घ्या। कमीत कमी तुम्ही पाहून तरी घ्या, म्हणजे व्हिडिओ बघणार तुम्ही। इथे प्रॅक्टिकल चालू येणे तुम्हाला चांगलं वाटत। व्हिडिओ निम्म्या गोष्टी डिलीट असते नाही का? मग व्हिडिओ स्किप करेल राहत, इथं स्किप नाही। इथं आता गेलं निघून ना समजा, आता काय मला नाही वाटत परत जमन, मन जड झाली रे म्हणून ती आहे ना। आता इथं दाजींनी मिऱ्या घातल्यात गुढीसाठी, आणि पिल्लू पिल्लू चाय मस्त झोपले तिथं, रात्रभर जागा ठेवते रे ती, त्याच्यामुळे झोपली म्हणून। ते पण काय वारे झोपले, हात भीत वर टाकून पोरगी। तुमच्या पेशंट डार्क व्हिडिओ येऊ राहिला, काय काढायचं दिदी? मोठे माणसं तुम्ही, आयटी इंजिनियर, आम्ही काय रे शेतकरी माणसं दिदी। स्वतःचा मोबाईल 3 लाख रुपयाचा आहे का 4? गरीबच आहे। माझा हाय 40, विचार करा ना तुम्ही कुठ। मस्त घातल्यात बर का शाला, जरा असत शाला। शाला म्हणजे हा शाला, मंगळवारी जर मग शाले। आणि हिले मोठ असते ना साडी। अमोल घ्या बांबू खाली, पप्पा घरी आले, जा जा पा। आजी दुकानात गेली म्हणून चालू काय मानाचे काय हा का दुकान बंद केलंय का आजी? आजी गुढी आणायला गेली वाटत, ते गुढी म्हणते ये फुल आहे नाही तर। बसले नाही तिकडे, काहीतरी आणायला गेली दुकाना। मी आले पाठ मग काय चाललंय काय नव्हतं? काहीच नाही का? नाही नाही गेल तो बाबाला घेऊन, बाबाला म्हणा थोडं नातू कवी पा, त्याला हे नाही लावलं का? हळद नाही लावायचं, फक्त कुंकू लाव, त्या हळद कुंकू वा ना। झाडाला मला वाटलं झाडाला
माई नाही म्हटली माई नाही म्हटली आता शिव आलाय दुकानामधून मस्त काय खाऊन आलाय बिस्किट खाऊन आलाय आणि इकडं चालू दीदीच मम्मीचं चालू आहे पोळ्याचा स्वयंपाकाची तयारी आता माझ्या मते ना दीदू थांब आवाज येतोय तुझा खाड 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 काम करती बर ऐक ना काय काय बनवलंय आता काय काय झालंय आणि भजीसाठी कांदा कापला कोथिंबीर कापली आणि आता दीदी एलधडे कुटतीये दाळ शिजली दीदी मला पुरण चालून देणार आहे आणि मी आता पीठ मारते चला करा चालू मी आम्ही तोपर्यंत ना आमच्या बच्चीला शेवड्याला कपडे घेऊन आता काय कोणाकडून आण चालले शिवला कपडे आण चालले ना शिवला नवे कपडे घ्यायचे ना शिवला शिवला नवे कपडे घ्यायचे आणि आमच्या बच्चा झोपलेला आहे अजून मस्त निवांत मध्ये झोपलेला आहे टिंटडे टिंट तो दादा भिवंडीला गेले का अरे त्याची मोत्याची एवढी भारी क्वालिटी दिसते शिवदादा शिवदादा खाली कर रे हे सोड ना हे कशा हातात पकडतो शिवदादाला नवीन कपडे घेतले मागे सर थोडा फोटो काढा आपण एक शिवदादा असा कमरा वाटतो रे कमलो वाटतो एक शिवदादाला काय डायरेक्ट आपल्याला काय पोस्टर बॉईज करायचं आहे ना पोस्टर शूट करायची काय दिसतोय जीन्सच घेतली आज आताशी का अर्धे कपडे तर बाकी गॉगल घालून रेडी चल इकडे दादाचं गॉगल देऊन टाक चल दादाचं गॉगल आहे देऊन टाक दादाचं आहे ना दादाचं आहे ना कानात गुतला घालून दाखव जरा हा व्यवस्थित भारी दिसत शिव हे शिव कपडे आवडले का मटेरियल नाही नरम कपडा हा चेन हुजेरी मध्ये हा असायचा दाखव ना हा हुजेरी नाही पण वेगळं हुजेरीची हा का हा सेम आहे का हे बटणावाली तिला घालते हे कशी नाडीवाली माणसं पण तर आता बाळाला कपडे आणले घरी चॉईस करण्यासाठी आणि शिवचा चॉईस केलाय आम्ही असं म्हणजे बघ बरं कोणतं घ्यायचं बाळाला फक्त व्यवस्थित आणि शिवला आता शिवचा ड्रेस पण भारी असे तीन ड्रेस दिले त्यांनी ते म्हणे कोणता चॉईस करा त्यांची छोटी मुलगी ना त्यांनी चॉईस करून दिली होती ना त्या मुलीनं ती लक्ष्मी वाल्याकडे म्हणे मऊ मऊ आहे म्हणे आतून नट वसणार रे ते एकच तिला आवडलं ते हा ते भारी नाही म्हणा ढगाळा ती मोठी झाली आता राहू दे मला हा आवडलेला आहे हा आवडलेला आहे मला हा येईल ना अगं येईल भारी येईल हा मोठा आहे थोडा पण भारी येईल का रे दोन तीन महिने ना अजून तर आमच्या बाळाला कपडे आणले पण ते काय आवडले नाही कोणाला शिवचेच आवडले फक्त शिव तू कपडे घालू का आमच्या बाळाला झाले निवास झाले तिथे सगळे आणि एवढी गर्मी झाली ना कडक आता पुरण झालंय
दीदीचं नशीब एवढं चांगलं आहे, अख्खे चार पुरण मध्ये तिचा एकटीचाच नंबर लागले यायला. इथं कामाला खरी मजा आणायला पाडव्याला असल्या मजा बी येत नाही ना, ते असल्या जास्त मजा येईल. शेवटी सगळे आले तर लई आता नाही भेटला टाइम, काय करते पण एक मजा वेगळी. सगळ्या बहिणी कसं बसू आपुगा भांडणं बिडणं. आता एक दोन जणीचे भांडणं झुकले असते आणि गोड झाले असते एवढ्या टाइमात ना. तर चला आता आम्ही, मी ते कपडे नाही आवडले आमच्या दीदीचे, आम्ही आणि चेंज करून आणतो आता. तर चला तिला मस्त आज आहे ना तिच्यावाल्या मावशीनं मस्त तिला आज मालिश बिलिश केली दिदू मावशीनं. आज तिला आंघोळ दिदी मावशी घालणार ना, किती हाशी राहिली बघा ती मोठ मोठे ने पिल्लू हे पिल्लू. तिला तर लय आवडलं आज दिदी मावशीनं बघितलं का कॅमेरा रिॲक्शन दिली कॅमेऱ्याला डायरेक्ट रिस्पॉन्स रिस्पॉन्स. असं नाही का ती कॅमेरा पाहिलं दुसऱ्या कडे तोंड करते, हा डायरेक्ट ऍक्टर बनवायचंय तिला आपल्याला. डायलेक 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 केल बाबू बाबू तरी डायरेक्टर होणार आहे का. मावशी चिंपुरीची चालली आता जुगलबंदी. जुगल त्याची तू कशी माझ्या बायकोनं पुरणपोळी केली ती केली. आज सगळा स्वयंपाक तिने केला, कोणीच मदत करू लागलं नाही तिला. हा का एक नंबर झालाय. कोणती म्हाताऱ्या कुठल्या उतरायच्या आज जातरातल्या आणावं लागेल. नाही म्हणजे करू शकती पण आज नाही केल्या, काल खोट बोलायचं. हा का त्याच्यात जरा देशी घी डाल के खाणे का मग बच्चा. आणि बच्चाला आता आंघोळ घालून इकडे आमचं झोपी झोपी किती झोपवलंय तिला. तर आता संध्याकाळची किती वाजली अशी बघ रे, पावणे पाच वाजले ना. आता माझं जेवण चालू आहे, सकाळी नाश्ता केला होता मी आणि दुपारी मला जेवू पण म्हटले अमोल म्हणजे जेवू पण आणि दिदूंना वाढून दिलंय आता जस्ट. बरं तेवढं ते टाका देशी घी डालो. आणि इथं मस्त सार भात आहे, त्याच्यानंतर पोळी आणि कुरडई भजी मस्त अशी लागली. तर या ठिकाणी आता जत्रेचा 12 गाड्यांचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर सगळे पाहुणे बसले दुकानात येऊन आणि मी पण बसलोय आणि इकडे आमचे मामा पण बसलेले आहेत. किती वाजता निघते गाड्या? 8 तास लागेल का? तिकडे गेले ना दर्शनाला, कसे किती 8 तास लागले आणि ते कशी निवडी देऊ? पहिले एकच माणूस ओढायचा ना, एकच राहतो पण बाकीचे 12 गाड्या पण गज भरेल राहते ना पोरं बसले सगळे बसले राहते गाडीवर 12 पोरं राहते. तर आता तुम्हाला त्या गाड्या बघायला भेटणार आहे, ते आपल्या दुकानाच्या समोरनं जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो त्या गाड्या. मी दरवर्षी दाखवतो बरं का, पण या वर्षी जरा व्यवस्थित दाखवतो. हा पूर्वीपासून कोळकोडी गाव बसला ना, पूर्वीपासून म्हणजे आज 3-4 पिढ्या लागल्या आमच्या बसून बसून एकदम शास्त्र जेव्हा मस्त भाजी जात राहते ना. आणि कोणाला दुखापत नाही काय नाही, एवढी गर्दी राहते
ये काय करतार ते दर्शन घ्यावं लागतं का घेते का पण दर्शन तर आता 12 गाड्या गेल्यानंतर ही पाठी मग गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे रस्त्याला Thank you.